काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा। तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया। ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया। आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती। सागरा गोड करण्याची शक्ती आपण मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा। कमीपणा जो जो माझा तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी। आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची। असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा। ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी। शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी। हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा। तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया। स्तोत्र पाठ का उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वर गती त्यांची पुरवून श्रोते हो। ह्या स्तोत्राच्या पारायणे मंद बुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा। संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा। भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे। धरा बुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका। शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम। त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी। शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथि गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी। श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध। महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी। लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दासगणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा। स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हे चविनवी अत्यादरी दासगणू श्री पांडुरंगा। श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पते हर हर महादेव। श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 25। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायाय नमः। श्री सीताराम चंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः।
साई महाराज कृपा सागर साक्षात ईश्वरी अवतार पूर्ण ब्रह्म महान योगेश्वर साष्टांग नमस्कार तयासी जय जयाजी संत ललामा मंगल धामा आत्मारामा साई समर्था भक्त विश्रामा पूर्ण कामा तुज नमो पूर्वाध्यायी निरूपण थट्टा विनोद परिशीलन परिहा साई भक्त भावन भक्तरंजन नित्य करी साई परम दयामूर्ति एक पाहिजे अनन्य भक्ति भक्त श्रद्धाळु आणि भावार्थी इच्छितार्थी ना न्यून सद्गुरु तोची माझी मूर्ति कृष्ण बोले उद्धवा प्रति ऐसा सद्गुरु भजावा प्रीति अनन्य भक्ति या नाव अंतरी उदेला मनोरथ ल्याहावे श्री साई चरित लीला श्रवणार्ह अत्यद्भुत लिहवोनी निश्चित मज केले नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ति मज पामरा स्फुरविली स्फूर्ति ग्रंथ लिहविला माझी ए हाती द्यावया जागृति निज भक्ता दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा जेव्हा जाहली मज सम अज्ञा तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा धैर्य विज्ञान संपन्न तेव्हाच मज आला धीर की हा साई गुण गंभीर ठेवूनी घेणार आपुले दप्तर निज भक्तोद्धारा कारणे ना तरी हा वाग्विलास होते काय मज हे साहस संत चरण प्रसाद पायस चरित सुधारस हा ऐसा ही श्री साई चरित रूपा भक्तार्थ साई कथामृत प्रपा यथेच्छ सेवा साई कृपा भवदवतापा निवारा चरित नभे हा सोमकांत साई कथा चंद्रामृत स्त्रवत भक्त चकोर तृषाकुलित होवोत तृप्त मनसोक्त आता प्रेमळ श्रोतेजन संकोच रहित एकाग्रमन परिसोतया कलिमल दहन कथा पावन साईंचा जडली एकदा अनन्य निष्ठा कीत्या भक्ताचा सकळ अनिष्ठा वारुनी अर्पितो तया अभीष्टा तयाचे कष्टा निवारी ये अर्थीची एक वार्ता दावील साईंची भक्तवत्सलता श्रोती परिसता ती सादरता आनंद चित्ता होईल तरी लावूनिया जीव कथा ऐका ही अभिनव पटेल मनास अनुभव कैसी दयार्णव गुरुमाय कथा जरी ही बहुतोकडी अर्थावबोधे अति चोखडी अवधान दीजे एक घडी सरतील साकडी बाजूला अहमदनगरचे सुखवस्त कासार एक धनवंत दामू अण्णा नामे भक्त पदीजे अनुरक्त साईंचा तया परम भक्ताची कथा आनंद होईल श्रवण करिता भक्त रक्षण तत्परता दिसेल प्रत्यक्षता साईंची रामनवमी वार्षिकोत्सवी मोठी दोन निशाणे नवी निघती मिरवीत शिर्डी गावी आहेत ठावी तत्रस्था त्यातील एक निमोणकरांचे दुसरे या दामू अण्णांचे नेम हे त्यांचे कैक वर्षांचे भक्तिप्रेमाचे अव्याहत दोन स्त्रिया दामू अण्णास पुत्र संतती नवती त्यास लाधूनी साईंच्या आशीर्वादास पुत्र रत्नास पावले केला निशाणाचा नवस रामनवमीच्या उत्सवास आरंभ झाला मिरवणुकीस निशाण वर्षास तेथून कोंड्या सुताराच्या घरी होते मिरवणुकीची तयारी तेथून मग वाद्यांचे गजरी निशाण मिरवीत नेतात मशिदीची या दोन्ही टोका बांधिती तै दीर्घ पताका समारंभेसी महोत्सवनिका करिती विलोका प्रतिवर्षी तैसेच तेथे जे फकीर येती तयास यथेष्ट जेवू घालिती रामनवमी ऐसी ए रीती प्रतिपाळिती हे शेट त्या या दामू अण्णांची कथा श्रवणार्थिया निवेदितो आता श्रवण करिता सावधानता साई समर्थता प्रकटेल मुंबा नगरीचा तयांचा स्नेही
मुंबई हूनी पत्र लिही, 2 लाख निव्वळ नफा होई, ऐसी किफायत करू की। तुम्हा आम्हा भागी देख, कमावू प्रत्येकी लाख लाख, उत्तर धाडा करा चलाख, धंदा ही चोख निर्भय की। खरेदू कापूस ये वक्ती, भाव चढ़ेल हातो हाती, सौदान साधिती वेळेवरती, मग ते पस्तावती मागाहून। दवडून द्यावी ऐसी वेळ, उडाली अण्णांचे मनाची खळबळ, भरवसा त्या स्नेहावरी सबळ, विचार निश्चळ सुचेना। धंदा करावा वा न करावा, विचार पडला अण्णांचे जीवा, काय होईल कैसे देवा, गोवा पडला मनाला। दामू अण्णा ही गुरुपुत्र, बाबांस लिहिते झाले पत्र, आम्हान बुद्धी स्वतंत्र, आपणची छत्र आम्हाते। व्यापार हा तो सकृत दर्शनी, करावा ऐसे येते मनी, परी होईल लाभ की हानी, कृपा करोनी सांगाजी। पत्र लिहिले माधवरावा, की हे बाबांस वाचूनी दावा।